आठवी एनएमएस परीक्षेमध्ये अत्यंत महत्वपूर्ण असा घटक क्षेत्रफळ अभ्यासणार आहोत. आता क्षेत्रफळ म्हणजे काय असतं? आपण उदाहरणामध्ये दिलेलं आहे चौरस एबीसीडी, चौकोन एबीसीडी आपल्याला दिले आहे. आता चौरस म्हणजे काय असतं? ज्या बंदिस्त आकृतीची या चारही बाजू समान असतील, म्हणजे त्या चारही बाजूंची मापे समान असतील अशा आकृतीला चौरस म्हटलं जातं. आता चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं असेल तर सूत्र आपल्याला दिलेलं आहे बाजूंचा वर्ग. बाजूचा वर्ग म्हणजे बाजू गुणिले बाजू. चौकोन चौरस एबीसीडी मध्ये जर चौरस एबीसीडीचे क्षेत्रफळ काढायचे असेल तर बाजू ए बी गुणेला बाजू बी सी म्हणजे चौकोन एबीसीडीचे क्षेत्रफळ असेल. दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला त्रिकोण पी क्यू आर दिलेला आहे. त्रिकोण पी क्यू आर हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण कशाला म्हटलं जातं? ज्या त्रिकोणामध्ये तिन्ही कोणापैकी एकाचा कोन एकाचं माप 90° दिलेलं असेल त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण असं म्हटलं जातं. त्रिकोण पी क्यू आर चे क्षेत्रफळ काढायचं असेल तर 1/2 काटकोन करणाऱ्या बाजू, 1/2 काटकोन करणाऱ्या बाजू आपल्याला लिहिलेल्या आहे पी क्यू गुणेला क्यू आर. म्हणजे त्रिकोण पी क्यू आर चे क्षेत्रफळ असेल 1/2 पी क्यू गुणेला क्यू आर. आपल्याला तिसरी आकृती दिलेली आहे समलंब चौकोन, समभुज चौकोन. समभुज चौकोन म्हणजे काय असतं? ज्या चौकोनाच्या चारही बाजू समान असतात आणि कर्ण परस्परांना लंब दुभाजक असतात अशा आकृतीला समभुज चौकोन असं म्हटलं जातं. आता समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढायचे सूत्र आपल्याला दिलेले आहे 1/2 कर्णाच्या लांबीचा गुणाकार. कर्ण त्रिकोण चौकोन ए बी सी डी या समभुज चौकोनामध्ये ए सी हा कर्ण आहे आणि दुसरा बी डी हा कर्ण आहे, जे की परस्परांना लंब दुभाजक आहे. लंब दुभाजक म्हणजे जेव्हा ते परस्परांना छेदतात किंवा तिथे 90° कोन तयार होतो. समभुज चौकोन ए बी सी डी चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पहिली आणि पहिला कर्ण आहे ए सी गुणेला बी डी. 1/2 ए सी गुणेला बी डी. या प्रकारे समभुज चौकोन एबीसीडीचं क्षेत्रफळ काढता येईल. या घटकावर कशा प्रकारे उदाहरणे प्रश्न विचारले जातील ते पाहूया. आता पहिलं उदाहरण दिलेलं आहे एका चौरसाची परिमिती 64 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल. काय दिलेलं या उदाहरणामध्ये आपल्याला? चौरसाची परिमिती. परिमिती काय दिलेली आहे? चार. परिमितीचं सूत्र आहे 4/बाजू. परिमिती आपल्याला दिली आहे 64 सेंटीमीटर बरोबर 4/बाजू. आता बाजू काढायची असेल, बाजू ह्या 4 गुणाकारामध्ये आहे, गुणाकारामध्ये आहे आणि मला जर बाजूला विरुद्ध दिशेने न्यायचं असेल तर बाजू बरोबर 64/4 असेल आणि 64/4 म्हणजे 4 ने 64 भाग दिले असता 16 उत्तरे, म्हणजे बाजू आपल्याला मिळालेली आहे 16 सेंटीमीटर. आता चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे आहे तर चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे सूत्र आहे बाजूचा वर्ग. बाजू किती दिली आपल्याला? मिळाली आहे 16 सेंटीमीटर. म्हणजे 16 बरोबर 256 चौरस सेंटीमीटर असेल. अशा प्रकारे आपल्याला परिमिती दिलेली असतात, बाजू काढता येतं आणि बाजूवरून आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ काढता येतं.